शानदार न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया मिरज येथील बातमीपत्र हत्यारे घेऊन फिरणाऱ्या मिरजच्या अटक सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तेहतीस हजार रुपये किमतीचे आठ हत्यारे केली जप्त पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी कोरोनाच्या अनुषंगाने तसेच माननीय जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील शस्त्रबंदी आदेश असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी चेक करून अवैध शस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी चेक करून व अवैध शस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खास पथके तयार केली होती त्यानुसार दिनांक सतरा जुलै रोजी मिरज विभागात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित परीट तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे पोलीस नाईक शशिकांत जाधव पोलीस नाईक सुनील लोकंडे आणि पोलीस नाईक हेमंत कुमार ओमासे व पोलीस कॉन्स्टेबल विकास भोसले सचिन कनब आर्यन देशिंगकर प्रशांत माळी असे खाजगी वाहनाने मिरज विभागमध्ये पेट्रोलिंग करीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी यांना चेक करीत असताना अवैध शस्त्रे बाळगणारे इस्माची माहिती काढत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी व आर्यन देशींकर यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक लाल स्वेटर व खाकी कलरची पॅन्ट घातलेला इसम मिरज जवाहरनगर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजजवळ येथे एका पांढरे रंगाचे पोत्यात चाकू तलवारीसारखी हत्यारे घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी व त्यांचे स्टाफने त्या जवाहर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजजवळ मिरज येथे छापा मारून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सोहेल निजाम शेख वयवर्ष एकतीस धंदा रिक्षाचालक राहणार बोकड चौक सारवानगल्ली मिरज तालुका मिरज असे सांगितले त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे उजवे काकेतील प्लास्टिकचे पोते मिळाले ते उघडून पाहिले असता त्यामध्ये एकूण आठ हत्यारे मिळून आली आहेत त्यामध्ये तीन सुरे दोन कोयते एक गुप्ती आणि एक कुकरी एक तलवार असा एकूण तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला आहे पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी सविस्तर पंचनाम्याद्वारे जप्त करून त्याचे विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणे वर्ग करण्यात आले आहे शानदार न्यूजसाठी प्रतिनिधी हुसैन शेख